शिवसेनेत फूट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झालेत निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊन त्यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्वाळा दिला पण अजूनही शिवसेनेतील गटबाजी चालूच आहे असाच प्रकार आता राष्ट्रवादी पक्षात निर्माण झालाय पक्षाचे कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवत सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असतील अशी घोषणा केली तर अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते असतील असंही प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आता दोन राष्ट्रवादी पक्ष असतील आणि खरा पक्ष कोणत्या गटाचा यावरून नवी लढाई सुरू होईल शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी पक्षातून बडतर्फ केल्याचं जाहीर केलं त्यानंतर आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली पक्षाचा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती झाल्याचं त्यांनी जाहीर केलं तर पक्षप्रतोत्पदी अनिल पाटील असतील असंही ते म्हणाले शिवाय अजित पवार यापुढे राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते असतील असं प्रफुल्ल पटेल यांनी घोषित केलं नव्या नियुक्त्यांबाबत कालच विधानसभा अध्यक्षांना कळवल्याचं सांगून यापुढील कायदेशीर प्रक्रिया आमच्या गटाकडूनच होईल असंही ते म्हणाले दरम्यान राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी यांची तर महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं या साऱ्या घडामोडीमुळं शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीतही दोन गटात युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत शिवाय राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावरून लढाईला सुरुवात होईल एक प्रकारे जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करून सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष ठरवून अजित पवार गटानं शरद पवारांना शह दिल्याचं बोललं जातंय